सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत मानाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांना जगद्गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. कृष्णकुमार गोयल यांनी सन्मानास उत्तर देताना असे सांगितले की हा सन्मान माझे आई वडील, सहकारी व तळागाळातल्या लोकांबरोबर मी काम करतो त्या लोकांना समर्पित करीत आहे. माणसातील कोहिनूर हे माझे चरित्र नुकतेच प्रकाशित झाले असून यामध्ये माझ्या असीम कष्टाची कहाणी मी प्रतिपादित केलेली आहे. मी कृष्णकुमार गोयल आज पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवन साधना गौरव पुरस्कार मला मिळालेला आहे. माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्याचा सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे असं मला वाटतं. आजपर्यंत आयुष्यामध्ये खूप पुरस्कार मिळाले आणि पण आजचा पुरस्कार हा सर्व अर्थाने माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, ज्या विद्यापीठामध्ये शिकलो आणि त्या विद्यापीठामध्ये मी 1977 साली BCom झालो होतो आणि त्यानंतर आज इतकी जवळजवळ 50 वर्षांनंतर जीवन साधना गौरव पुरस्कार मिळतो आहे, तर मला वाटतं हा माझा स्वतःचाच मी खूप आनंदित आहे. आणि या निमित्ताने मला कुलगुरूंशी चर्चा करताना मी सांगितलं त्यांना आत्ता की पुणे विद्यापीठामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टीने काय करता येईल ते कुलगुरू म्हटले की आपण एकदा बसून ठरवूया. आणि त्याच पद्धतीने कमावं शिका योजना जी आहे, अर्न अँड लर्न, कमावं शिका योजनेमध्ये जे लोक विद्यार्थी काम करतात त्याच्यामध्येही काही काम करता येईल का, माझा उपयोग करून घेता येईल का, त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करता येईल का, अशा पद्धतीचे काम करण्याचा माझा मानस आहे. आणि त्यामुळे त्याबद्दलही कुलगुरूंशी बोलणं झालंय आणि त्या दोन्ही गोष्टी मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आणि हे करायचा माझा मानस आहे. कारण प्रत्येक पुरस्कार हा आनंदी देणारा तर असतोच पण तुमच्यावरची जबाबदारी वाढवणारा असतो. आत्तापर्यंत केलेल्या कामाचा हा पुरस्कार आहे आणि यापुढे यापेक्षाही चांगलं काम करायची मनीषा आहे, आपण करत राहणार. त्यामुळे परत एकदा मी पुणे विद्यापीठाचं मनापासून आभार मानतो.